कामोठेमधील गोकुळ वन आणि वृंदावन या दोन सोसायटीच्या मागणीनुसार सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर माजी नगरसेवक विकास खरत यांनी स्वखर्चाने साफ करून दिला आहे. पावसाळ्यात उद्भवणारे आजार तसेच रोगराई पसरू नये या हेतूने माजी नगरसेवक विकास खरत यांच्या पुढाकाराने कामोठ्यात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात. कामोठेकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडाचे सपाटीकरण आणि वृक्षारोपण खरत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या मोकळ्या भूखंडावर मोठ्या खड्ड्यामुळे पाणी साचले असल्यामुळे दलदल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. तसेच या मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने उंदरांनी बिळे तयार केली होती. या सर्वांचा त्रास या आजूबाजूच्या इमारतीमध्ये रहिवाशांना होत होता, त्यामुळे त्यांनी याची माहिती माजी नगरसेवक विकास खरत यांना देताच त्यांनी या भूखंडाची साफसफाई करून दिली.